डॉक्टर जे जे मगदूम फार्मसी कॉलेज जयसिंगपूर महाविद्यालयाला आय एस ओ मानांकन प्राप्त शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉक्टर जे जे मगदूम ट्रस्टच्या डॉक्टर जे जे मगदूम फार्मसी कॉलेज जयसिंगपूर या महाविद्यालयाला गुणवत्तेचे इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन आय एस ओ दोन हजार अठरा मानांकन मिळाले गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी हे मानांकन मिळाले आहे आय एस ओ दोन हजार अठरा ही फक्त शैक्षणिक क्षेत्रासाठी जगातील प्रथम आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन प्रणाली आहे एकशे पन्नास एकवीस शून्य शून्य एक शैक्षणिक संस्था विद्यार्थी आणि इतर संबंधित असलेल्या घटकांमधील विशिष्ट परस्पर संवाद यावर लक्ष केंद्रित करते डॉक्टर जे जे मगदूम ट्रस्टचे संस्थापक स्वर्गीय डॉक्टर जे जे मगदूम यांनी एकोणीसशे त्र्याण्णव साली फार्मसी महाविद्यालयाची स्थापना केली तेव्हापासून महाविद्यालयामध्ये डी फार्मसी हा दोन वर्षाचा डिप्लोमा अभ्यासक्रम सुरू असून दोन हजार वीस साली महाविद्यालयामध्ये बी फार्मसी हा चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम सुरू झाला पदवी अभ्यासक्रम सुरू झाल्यापासून इतक्या कमी कालावधीमध्ये आय एस ओ मानांकन प्राप्त करणारे हे पश्चिम महाराष्ट्रातील पहिले शैक्षणिक महाविद्यालय आहे अशी माहिती संस्थेचे चेअरमन डॉक्टर विजय मगदुम यांनी दिली आय एस ओ एकवीस शून्य शून्य एक, एक दोन हजार अठरा हे उच्चस्तरीय गुणवत्तेशी संबंधित असल्यामुळे शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे तसेच आय एस ओ एकवीस शून्य शून्य एक दोन हजार अठरा हे अध्यापन शिक्षण व संशोधन याद्वारे कार्यक्षमतेच्या विकासात समर्थन देते हे महाविद्यालय स्थापन झाल्यापासून त्याच्या प्रगतीचा आलेख नेहमी उंचावत राहिला आहे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस एस पाटील यांच्या प्रभावी नेतृत्व उत्कृष्ट नियोजन तथा मार्गदर्शनामुळे हे यश महाविद्यालयाला प्राप्त झाले महाविद्यालयाच्या एकशे पन्नास समन्वयक सौ पल्लवी पाटील तसेच महाविद्यालयाच्या सर्व विभागाचे प्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी महाविद्यालयाला हे यश मिळवण्यासाठी विशेष परिश्रम घेतले महाविद्यालयाच्या या यशासाठी डॉ जे जे मगदम ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदम आणि व्हाईस चेअरपर्सन ॲडव्होकेट डॉ सोनाली मगदम यांनी सर्वांचे अभिनंदन केले एबीन्यूज मराठीसाठी जयसिंगपूरहून रोहित जाधव